खरेदी घेतलेल्या जागेची नोंद होऊन घर बांधण्यास परवानगी मिळावी. आजरात असेल समोर ठिय्या आंदोलन. आजरा भादवनवाडी येथील सौ वंदना परनकटी यांचे आजरा तहसील कार्यालयासमोर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू असून त्यांनी आजरा तहसीलदारांना निवेदन दिनांक 8 मार्च रोजी दिले होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भादवनवाडी तालुका आजरा या ठिकाणी असलेली सदाशिव रामगुंडा पाटील यांची गट नंबर 480 मधील तानुबाई देसाई यांनी खरेदी केलेली जमीन करारपत्राने नोटरी करून खरेदी पत्राने मी विकत घेतलेली आहे. सध्या या जागेत साधे घर आहे. नवीन घर बांधण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे गेले असता ग्रामसेवक श्री पाटील यांची संमती मागत आहेत व पाटील हे संमती देण्यास तयार नसल्यामुळे मला घर बांधण्याची अडचण निर्माण झाली. मी भूमिहीन असल्याने मला रमाई योजनेमधून घर मंजूर झाले असून सदर घर बांधण्यासाठी वरीलप्रमाणे घटनापत्रकी नोंद कोण जागा मिळाली किंवा मला दुसरी जागा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मला न्याय नाही मिळाल्यास 16 रोजी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांसोबत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे दिनांक 8 मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. त्या अनुषंगाने हे आंदोलन सुरू असल्याचे श्री लोखंडे यांनी सांगितले. या निवेदनावर दीपक लोखंडे सुनील भोसले प्रवीण कांबळे दत्तात्रय कांबळे चंद्रकांत कांबळे बाळू कांबळे विष्णू कांबळे व संभाजी कांबळे यांच्या सह्या आहेत. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज भादवनवाडी ग्रामपंचायतमध्ये वंदना केपांना परमनाटी म्हणून एक महिला आहे त्या महिला तिथं जमीन एक विकत घेतलेली आहे. 1.5 मुठा जमीन विकत घेतलेली आहे. एक पाटील म्हणून इसम आहे त्या इसमांची जमीन विकत घेतलेली आहे आणि त्या जमिनीमध्ये त्यांनी रीतसर आपलं घर बांधलेलं आहे आणि त्या घरामध्ये ते आता स्वतः राहत आहे म्हणजे राहतात. या व्यक्ती ह्या स्वतः आहे तर त्या घरकांपत्रकी ग्रामपंचायतीनं नोंद केलेल्या नाही केलेली नाही आहे. आतापर्यंत त्यांना पाणी कनेक्शन आहे. ग्रामपंचायतीमध्ये त्यांना ग्रामपंचायतला मतदान करतात सगळं होतं आहे परंतु हा निवाऱ्याचा जो प्रश्न आहे आणि त्यांची घटनापत्राला जे नोंद नाही त्याच्यामुळं त्यांचा शासकीय किंवा योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही. आता जी अडचण कोणती आहे मूळची ती सांगा. आता त्यांना घटनापत्राची नोंद करत नाही ग्रामपंचायत. तुम्ही या ठिकाणी का बसलाय उपोषण कशामुळे? आम्हाला असं न्यायासाठी आम्ही बसलेलो आहे कारण ह्या बाईला घटनापत्राची नोंद व्हावी अशी आमची मागणी आहे आणि त्याच गट नंबरमध्ये त्या सर्वे नंबरमध्ये दुसऱ्या व्यक्तीची नोंद झालेली आहे. रजिस्टर खरेदी नसताना सुद्धा नोंद झालेली आहे परंतु ह्या बाईवर जाणूनबुजून आणले आहे तिथली ग्रामपंचायत करते तर ते आम्ही प्रशासनाकडे दाद मागतो की वंदना परांगटे यांना न्याय मिळावा अशी आमची प्रशासनांच्याकडे विनंती आहे. तुमची पुढची भूमिका काय आता मग नाही केलं तर इथून नाही तर त्या महिला न्याय मिळत मुदत धरण्या आम्हाला या महिन्याला जर नाही न्याय मिळाला तर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करतोय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.